आय एम अथर विकास जगदाळे. आय एम लर्निंग इन 10th स्टँडर्ड इन महात्मा गांधी विद्यालय देवळी. ऑन द ओकेजन ऑफ टीचर्स डे आय एम प्रेझेंटिंग माय ओन इन्स्ट्रुमेंट 3D YAML. सो लेट सी, वी आर गोइंग टू सी नाव 3-dimensional मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. सो लेट सी इंट्रोडक्शन. 3D YAML इज 3-dimensional मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. विथ द हेल्प ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट वी कॅन मेजर डायमेन्शन्स ऑफ ऑब्जेक्ट एज वेल एज हाइट ऑफ कोन, डायमीटर ऑफ ह्यूज स्पीयर, स्काय डायगोनल ऑफ क्यूब, थिकनेस ऑफ सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट्स, हाइट ऑफ पिरामिड एक्सेट्रा. सो लेट सी ऑब्जेक्टिव्स. वी कॅन ऑल्सो फाइंड हाइट ऑफ कोन, रेडियस ऑफ स्पीयर, स्काय डायगोनल ऑफ क्यूब विथ हेल्प ऑफ फॉर्म्युला बाय मेकिंग कॅल्क्युलेशन्स सच एज समजा आपल्याला कोनची हाईट काढायची तर आपण कोणता फॉर्म्युला वापरणार. 3 × वॉल्यूम ऑफ कोन अपॉन पाय आर स्क्वेअर हा हाईट काढायसाठी फॉर्म्युला आहे. आता रेडियस ऑफ स्पीअर म्हणजे समजा आपल्याला स्पीअरचा रेडियस काढायचे तर आपण कोणता फॉर्म्युला वापरतो. क्यूब रूट ऑफ 3 × वॉल्यूम ऑफ क्यूब स्पीअर अपॉन 4π हा फॉर्म्युला वापरून आपण रेडियस काढू शकतो. परत स्काय डायगोनल ऑफ क्यूब म्हणजे क्यूबचा जर आपल्याला डायगोनल काढायचा असेल तर आपण √3 × a हा फॉर्म्युला वापरतो. पण बट विथ द हेल्प ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट वी कॅन डायरेक्टली फाइंड ऑल अबाउट थिंग्स विदाउट मेकिंग कॅल्क्युलेशन. आता आपल्याला समजा हे सगळ्या गोष्टी काढायच्या तर आपण जनरली काय करतो, आपण फॉर्म्युला वापरतो. पण जर आपल्याला आपण ह्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बिना म्हणजे विदाउट कॅल्क्युलेशन फाइंड करू शकतो. आपल्याला माहित आहे की आपल्याकडे व्हर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेज ह्यांच्यासारखी इन्स्ट्रुमेंट आहे. त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण ऑब्जेक्टच्या लेंथ मोजतो, स्मॉल स्पीअरचे डायमीटर मोजतो, परत इनर डायमीटर, आउटर डायमीटर हे आपण सगळे मोजू शकतो. पण त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये म्हणजे व्हर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेजमध्ये जर ते मोजायचं असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायला लागतात. लिस्ट काउंट काढायला लागतो, मग मेन स्केल डिव्हिजन, व्हर्नियर स्केल डिव्हिजन हे सगळं आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लागतं. पण ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये म्हणजे आपल्या 3-dimensional मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला हे सगळे कॅल्क्युलेशन करायला लागत नाहीत, आपल्याला डायरेक्टली रीडिंग कळते आणि त्यामुळं हे इन्स्ट्रुमेंट त्यांच्यावर इफेक्टिव्ह ठरत. इन व्हर्नियर कॅलिपर अँड स्क्रू गेज वी मेजर, बट टू फाइंड द थिकनेस, डायमीटर अँड लेंथ ऑफ ऑब्जेक्ट इन व्हर्नियर कॅलिपर अँड स्क्रू गेज वी नीड टू मेक हार्ड कॅल्क्युलेशन. सम पीपल कॅन नॉट डू दॅट कॅल्क्युलेशन्स, बट व्हर्नियर कॅलिपर अँड स्क्रू गेज कॅन नॉट मेजर हाईट ऑफ कोन, डायमीटर ऑफ ह्यूज स्पीअर, स्काय डायगोनल ऑफ क्यूब, हाईट ऑफ पिरामिड एक्सेट्रा. बट 3D YAML कॅन मेजर ऑल अबाउट थिंग्स विदाउट मेकिंग कॅल्क्युलेशन्स व्हेरी इझिली. सो लेट सी मटेरियल्स यूज्ड टू मेक धिस इन्स्ट्रुमेंट. वी यूज वुडन प्लँक्स, स्केल्स, सेट स्क्वेअर्स, नेम प्लेट, adjusting scale, pointer for reading, colors and glue and fabric. So let's see how I make this instrument. First of all, I take plane surface parallel to the ground. म्हणजे मी एक सरफेस घेतला, प्लेन ठेवला खाली, जमिनीवर प्लेन ठेवला. नेक्स्ट काय केलं मी, देन आय पुट ऑब्जेक्ट ऑन इट. म्हणजे मी एक कोन घेतला आणि तो कोन त्या आपण जो ऑब्जेक्ट प्लेन घेतलेला त्याच्यावर मी एक कोन ठेवला. नंतर मी देन आय टेक सेकंड सरफेस पॅरलल टू द फर्स्ट सरफेस विच टच द ऑब्जेक्ट ऍट इट्स अप्पर एंड ऑर एज. म्हणजे आधी मी एक प्लेन सरफेस घेतला, परत त्याच्यावर एक कोन ठेवला आणि सेकंड जो मी प्लेन घेतला तो फर्स्ट सरफेसला पॅरलल होता, म्हणजे खाली जो होता त्याला पॅरलल होता आणि ती कोनच्या वरच्या एजला, कोनच्या वरचा एज होती त्याला हा टच करत होता. हे तर आपण पाहू शकता, वरच्या एजला टच करत होता. नेक्स्ट काय केलं मी, परत हे दोन जे पॅरलल सरफेस होते हा आणि हा त्यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड केलं आणि तेच डिस्टन्स हे कोनची हाईट होती आणि तेच डिस्टन्स कोनची हाईट होती, मग आपल्याला ती कोनची हाईट मिळाली. मग याच प्रिन्सिपलवर आधारित मी इन्स्ट्रुमेंट तयार केलं, या प्रिन्सिपलवर आधारित इन्स्ट्रुमेंट तयार केलं. अशा दोन पॅरलल लाईन ठेवल्या आणि त्याच्यावर बेस्ट इन्स्ट्रुमेंट तयार केलं. अँड दॅट डिस्टन्स द डायमेन्शन ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे तेच डिस्टन्स हे डायमेन्शन होतं, त्यामुळे त्याच्यावर बेस्ट इन्स्ट्रुमेंट तयार केलं. बाय दिस डाटा अँड इन्फॉर्मेशन आय मेक द इन्स्ट्रुमेंट बाय पुटिंग अप्पर प्लेन ॲज ॲडजस्टिंग ऑर मुव्हिंग प्लेन. म्हणजे वरचा जो सरफेस होता हा, इथं आपण पाहू शकता, हा जो वरचा सरफेस आहे तो आपण मूव्ह करू शकतो, म्हणजे
असं मूव होऊ शकतो आणि खालचा फिक्स्ड असणार आणि वरचा मूव, आणि जसं ऑब्जेक्टचं डायमेन्शन असेल तसं आपण ते ऍडजस्ट करू शकतो. नाव टेक अ लुक ऑन ऍप्लिकेशन्स. वी कॅन यूज 3DMI इन फील्ड्स सच एज इंजिनिअरिंग, मेटल वर्किंग, वूड वर्किंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड अल्सो इन फिजिक्स डिपार्टमेंट्स ऑफ कॉलेजेस. म्हणजे आपण इंजिनिअरिंग मध्ये वापरू शकतो, मेटल वर्किंग म्हणजे ज्या ठिकाणी मेटल्सची कामं चालतात त्या ठिकाणी वापरू शकतो, परत वूड वर्किंग म्हणजे वूड पासून अनेक कलाकृती तयार केल्या जातात त्या ठिकाणी हे वापरू शकतो, परत कॉलेज जे असतात त्यांच्या फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये पण हे इन्स्ट्रुमेंट वापरू शकतो. नेक्स्ट, इट इज सिम्पल टू यूज अँड इझी फॉर मेजरमेंट अँड इझी टू हँडल. एकदम आपण इझिली हँडल करू शकतो, इझिली मेजर करू शकतो सर्व काही. इट माइट हॅव झिरो एरर टू सम एक्सटेंट बट वी कॅन करेक्ट इट इझिली. म्हणजे समजा आपण वर्नियर कॅलिपर बघितलाय, स्क्रू गेज बघितलाय, त्यात पण एरर असतात पण त्या करेक्ट करायला येतात, तसंच ह्यामध्ये पण एरर असू शकते, आपण ते इझिली करेक्ट करू शकतो. 3DMI इज व्हेरी युजफुल इन्स्ट्रुमेंट फॉर इंजिनिअरिंग स्टुडंट्स. जे काही आपले इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहेत त्यांना अतिशय युजफुल इन्स्ट्रुमेंट आहे. सो लेट सी कन्क्लुजन्स. वी डोंट रिक्वायर टू मेक कॅल्क्युलेशन्स दॅट आर रिक्वायर्ड इन वर्नियर कॅलिपर अँड स्क्रू गेज. मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर इट आर इझिली अवेलेबल अँड ड्युरेबल. कॉस्ट रिक्वायर्ड फॉर मेकिंग इट इज व्हेरी लो. आय मेक दिस इन्स्ट्रुमेंट इन ओनली ₹200. इट एव्हरी वन कॅन अफोर्ड इट. सो लेट सी हाऊ टू मेजर ऑब्जेक्ट्स विथ हेल्प ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट. दिस इज माय इन्स्ट्रुमेंट 3DMI, 3-dimensional measuring instrument. This is based on mathematical theorem of corresponding angle and parallel line. आपण corresponding angle चा theorem पाहिलेला आहे. जर corresponding angles दोन लाईन मुळे जर corresponding angle तयार झाले असतील आणि ते जर congruent असतील तर त्या दोन लाईन पॅरल असतात. आता ह्यात corresponding angle कुठले आहेत? हा एक अँगल, हा खालची लाईन आहे, ही वरची लाईन आहे. हा एक corresponding angle 90 degree आणि हा एक corresponding angle 90 degree, हे दोघे कॉन्ग्रंट आहेत. मग ह्या लाईन पॅरल झाल्या, ह्या दोन लाईन पॅरल आहेत. आता आपण पाहू याच्या मदतीने आपण कसे मेजर करू शकतो ऑब्जेक्ट. आपल्याला माहित आहे की हा एक हॉलीबॉल आहे आणि हा एक स्पियर आहे. आता जर आपल्याला याचा डायमीटर फाइंड करायचा असेल तर आपल्याला नॉर्मली काढता येणार नाही, पण ह्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने आपण तो इझिली फाइंड करू शकतो. आता आपल्याला ह्या स्पियरचा डायमीटर काढायचा होता. मग आपण सुरुवातीला काय केलं, या स्टेजवर हा स्पियर ठेवून घेतला आणि ही स्केल आहे, ही ऍडजस्टिंग स्केल ऍडजस्ट केली. त्याच्या वरच्या एजला टच झाली की मग स्टॉप करायचं. ही वरच्या एजला टच झालेली आहे. आता इथे एक पॉइंटर आहे, त्या पॉइंटरच्या मदतीने पाहिजे इथे आपण एक स्केल लावली आहे, त्याच्यावर आपल्याला ह्याचं रिडिंग करणार म्हणजे ह्याचा डायमीटर करणार. तर डायमीटर आहे 19.6 सेंटीमीटर, हा याचा डायमीटर आहे. आता आपण ह्या कोणची डायमीटर फाइंड केली. आता आपल्याला समजा ह्या कोणची हाईट फाइंड करायची, या कोणची हाईट, तर आपण नॉर्मली फाइंड करू शकत नाही पण त्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने फाइंड करू शकतो. हा कोण आपण इथे ठेवलेला आहे आणि वरच्या एजला टच केलं की स्टॉप करायचं. मग आता हे झाल्यावर इथं पॉइंटर किती रिडिंग दाखवतो इथे पाहायचं. इथं रिडिंग आहे 16.8 सेंटीमीटर, म्हणजे या कोणची हाईट किती आहे, 16.8 सेंटीमीटर आहे. आणि सुरुवातीला आपण पाहिलेलं दोन सरफेसच्या मध्ये कोण ठेवलं त्याची हाईट येते, मग तसेच या दोन पॅरलल सरफेसच्या मध्ये आपण कोण ठेवला की त्याची हाईट आलेली आहे. चला तर आता आपण क्यूबचा स्काय डायगोनल कसा मोजायचा ते पाहूया. आता नॉर्मली आपल्याला फाइंड करता येत नाही, पण जर आपण अशा अरेंजमेंट मध्ये पुट केला, असा ठेवला, खालचा एंड येते आणि वरचा एंड ह्या वरच्या सरफेसला टच झालेला, मग सरळ आपल्याला डायगोनल त्याचा फाइंड करता येणार आहे. मग त्याची डायगोनल फाइंड करताना फक्त इथं रिडिंग बाईज, आपल्याला काहीच कॅल्क्युलेशन करायला लागत नाही. आता बघा, आपण दोन बघितली, त्यात काय कॅल्क्युलेशन बघितले का, नाही. डायरेक्ट इथं रिडिंग बघायचं, आपल्याला मेजरमेंट करून जातं. आता इथं मेजरमेंट आहे 25.1 सेंटीमीटर इज द स्काय डायगोनल ऑफ क्यूब. आता आपण सिलेंडरचा डायमीटर म्हणजे थिकनेस फाइंड करूया. डायरेक्ट रिडिंग बघायचं, इथं रिडिंग आहे 5.8 सेंटीमीटर इज द थिकनेस ऑफ द सिलेंडर. नेक्स्ट वी हॅव टू फाइंड हाईट ऑफ पिरामिड. पिरामिडची आपल्याला हाईट काढली, तर सिम्पली आपण इथे एक ठेवायचं, वरची स्केल ऍडजस्ट करायची, टच झाले की स्टॉप करायचं. मग ही जी हाईट आहे 8.2 सेंटीमीटर इज द हाईट ऑफ पिरामिड. नेक्स्ट आपल्याला प्रिझमची पण हाईट काढायची, प्रिझमची हाईट, तर प्रिझम ठेवायचा, वरची स्केल ऍडजस्ट करायची आणि टच झाली की स्टॉप करायचं. आणि स्टॉप झाल्यावर इथं रिडिंग बघायची, इथं रिडिंग आहे 4.8 सेंटीमीटर इज द हाईट ऑफ प्रिझम.
So that's all. This is my instrument. And one thing, the least count of this instrument is 0.1 centimeter.